करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी भूमिहीन शेतमजुरांच्या जमिनी परत करणे, सोनभद्र इथल्या 10 आदिवासींना ठार मारणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देणं, केशरी रेशन कार्ड तसंच धारकांना धान्य देणं अशा अनेक मागण्यांसाठी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार शांताराम किरवे यांच्या पुढे मांडण्यात आल्यात. यावेळी आमदार नारायण पाटील, राजाभाऊ कदम, सभापती शेखर गाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी भाषण दिली.